आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यभरातल्या शाळांना आजपासून दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे या आधीच्या निर्णयानुसार फक्त दिवाळीचे पाच दिवस शाळांना सुट्टी दिली जाणार होती मात्र शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर आजपासून वीस नोव्हेंबरपर्यंत अर्थात चौदा दिवसांची सुट्टी आता शासनानं जाहीर केली आहे त्यामुळे शाळांचे ऑनलाईन वर्ग आता वीस तारखेनंतरच पुन्हा सुरू होतील राज्यात खासगी बस चालकांना शंभर टक्के प्रवासी क्षमतेसह वाहतुकीला परवानगी आली आहे गृह विभागानं काल याबाबतचं परिपत्रक जारी केलं प्रवाशांना मास्क वापरणं बंधनकारक असून एका फेरीनंतर बसचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक असेल असं या परिपत्रकात म्हटलं आहा राज्यपालांकडून राज्यपालांकडून विधानपरिषदेत नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी बारा जणांच्या नावांची यादी काल शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर करण्यात आली तीनही पक्षांच्या प्रत्येकी चार जणांच्या नावांचा यात समावेश आहे शिवसेनेनं उर्विला मातोंडकर नितीन बानगुडे पाटील विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी काँग्रेसनं रजनी पाटील सचिन सावंत मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध बनकर तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसे राजू शेट्टी यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावांची शिफारस केली आहे असं समजतंय जागतिक पातळीवर एक ते तीनशे क्रमवारी प्राप्त विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीचा लाभ आता ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीनं शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना घेता येईल असा निर्णय राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या असून काही परीक्षांचे निकाल देखील जाहीर झाले आहे अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली विधिमंडळाच्या हक्कभंगासंदर्भातली नोटीस पत्रकार अर्णब गोस्वामीनं सर्वोच्च न्यायालयाला का दाखवावी का दाखवली अशी विचारणा केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल विधिमंडळ सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांच्या विरोधात न्यायालय अवमाननाप्रकरणी कारवाई का करू नये अशी विचारणा केली आहे या नोटीसला उत्तर देण्यासाठी सचिवांना दोन आठवडे मुदत देण्यात आली आहा दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अर्णव गोस्वामीच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे अलिबाग दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी अर्णवला अठरा नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे हात स्वच्छ धुणे सुरक्षित अंतर पाळणे आणि मास्कचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार